व्हाट अ कोइंसिडेंस, क्या टेलीपैथी है यार, मैं अभी तुम्हारे बारे में सोच रही थी। आरशाद बघतेस राइट जिग्नेश, गालाला लागलेला रंग तू आठवतेस राइट? कुठे आहेस तू? तुम्हारे बहुत करीब जिग्नेश। यू नो अदिति, ये होली मेरी जिंदगी की सबसे रंगीन होली है। और इस होली में तो मुझे और भी एक खास चीज पता चल गई है, तेरे बापू को कौन से रंग से रंगना चाहिए ये समझ में आ गया है। तू बस देख, तू देख मैं आगे आगे क्या करता हूं। बाय। मॅडम ही घ्या तुमची फाईल, अगदी व्यवस्थित आहे। आहे हो, काही काळजी करू नको, मस्त पैकी इंटरव्ह्यू दे, बिंदास जा। बर, तुम्ही मी लिहिलेला बायोडेटा पाहिला? हो, त्याच्याबद्दल विचारणारच होतो मी, तुझाच लिहिलायस ना? बायोडेटा आहे का बायोग्राफी आहे? तुम्ही मस्करी करताय, मला इथे खूप टेन्शन आलंय। काय प्रश्न येतील मला, माझा इंटरव्ह्यू कसा होईल रोहन? अगं मस्त होईल, काही काळजी करू नकोस, म्हणजे ते तुला प्रश्न विचारतील आणि त्याची तू अगदी पटापट उत्तर देशील। आणि मला नंतर काही वेळाने सिच्युएशन बदललेली असेल, म्हणजे त्यांनी तुला प्रश्न विचारायच्या आधीच तू त्यांना उत्तर द्यायला लागलेली असशील। पुन्हा मस्करी, तुम्ही ना, तू सुद्धा याच मूड मध्ये तिकडे इंटरव्ह्यूला जा। हे असलं घाबरणं सोडून दे बघू आधी, कॉन्फिडन्स पाहिजे, तू स्वतःला कसं प्रेझेंट करतेस हे महत्वाचं आहे ना। ही सर्टिफिकेट्स आहेत ना, ही तुला फक्त त्या केबिन पर्यंत घेऊन जातील, पुढचं सगळं काम तुझं कॉन्फिडन्स करणार आहे हे लक्षात ठेव। तुला भले अगदी बऱ्याच गोष्टींचं नॉलेज असेल, पण ते तू किती कॉन्फिडेंटली त्यांच्यासमोर मांडतेस हे महत्वाचं आहे, हे काउंट होतं। अगं चल उठ आता, जायचं नाही का तुला? हो पण ना, कावेरी, तुझं नाव ना आता कावेरीच्या ऐवजी कावरी बावरी ठेवावं असं मला वाटायला लागलेलं आहे। तो काय तुम्ही? अगं स्वतःवर विश्वास ठेव, म्हणजे कंपनीची जी काही तुला माहिती आहे ती तुला मदत करणारच आहे, त्यांना दाखवून दे की तू आणि तूच फक्त या पोस्ट साठी एलिजिबल आहेस। काय, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आता तुझा तुझ्यावर किती विश्वास आहे हे बघायचं आहे। आहे, नक्कीच आहे, फक्त तो आहे हे मला आत्ता कळतंय। तुम्ही बोलल्याने मला इतका हुरूप आलाय ना की मी आता जग जिंके, बघाच तुम्ही जादू। फक्त तुम्ही असेच राहा माझ्या बरोबर, राहाल ना? म्हणजे काय? चांगले एक दोन नाही, 7 जन्म तुझ्यासोबत राहणार आहे मी। थँक्यू। येते पायक पडतेस, बेस्ट ऑफ लक। थँक्यू। चला। अरे मी आता उशीर होईल तुला इंटरव्ह्यूला। हा ही काय, ती फाईल घे आणि निघ। ओके, बेस्ट ऑफ लक, फोर्स, डू वेल। हुशियार देशमुखांच्या धाकट्या सुनबाई, सौ कावेरी रोहन देशमुख नोकरीसाठी इंटरव्ह्यूला निघाले आहेत हो। अरे काय चाललंय? अगं दवंडी बिट्टू आहे, सगळ्यांना कळायला नको का? अरे रोज लाखो लोक इंटरव्ह्यू देतात आणि त्याच्यात खूप साऱ्या बायका असतात, त्यात कसलं कौतुक? कौतुक आहे, नाही कसं? घराची गरज ओळखून एकटीनंच निर्णय घेतलास आणि निघाली सुद्धा, आता परत येशील ना? ती सिलेक्ट होऊनच ये। आई मी पूर्ण प्रयत्न करणार, होईल ना होईल सगळं त्याच्या हातात। त्याच्या जर हातात असेल ना तर तू सिलेक्ट झालीस म्हणून समज, कारण आता त्यांनी ठरवलंय देशमुखांना की नाही भरभरून द्यायचं। आई नमस्कार कर। यशस्वी तू। ए आदी, शीख जरा वहिनीकडून काहीतरी शीख। हा मी शिकतेच या, तू शिक। ए झाली का सुरुवात? अगं आई मी तिला कधीपासून सांगतोय लग्नानंतर हे सगळे संस्कार। आदिती उगाच काहीतरी बिल माझ्यावर फाडू नकोस। ए मी बिल बिल फाडलंय ना? ए मोताड्या, तू गेलीस आता कामात। अरे थांब, पलट पुढच्याकडे बघून घेईन मी नंतर, काही फोडलं तर याद राखा। आई येते। कावेरी थांब,
अगं पोहोचल्यावर फोन कर. तुम्ही पण ना, करते. सारी उमर हमें संग रहना है. हे काय काय चाललंय? काही नाही रे. अरे वा, गिफ्ट. हळू ना, केवढ्यांना ओरडतोस. सॉरी. अरे वा, गिफ्ट. जिग्नेशने दिलं वाटतंय. आण इकडे. काय झालं? काही नाही ग. हे गिफ्ट तू आता असं टाकून दिलंस ना, तुला आठवतंय का आधी हे मी तुला दिलं होतं? हो मोहित, तुझ्या मागच्या बर्थडेला. आधी गेले काही दिवस मी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतोय. आय मीन सगळं कसं पटापट बदलत चाललंय ना. आय मीन जी आधी पूर्वी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मोहित मला सांग ना असं म्हणून माझ्याशी भांडायची, माझ्याकडे हट्ट करायची, तीच आधी आता काय झालं असं म्हणून विचारलं तरी सुद्धा काही नाही एवढंच म्हणते. जी आधी पूर्वी नवीन काहीही घेतलं की धावत माझ्याकडे यायची मला दाखवायला, ती आधी आता तासन तास आरशात स्वतःलाच बघत असते आणि कुणाला तरी मी कशी दिसेन याचा विचार करत असते. माझी आधी जी मला भरपूर गिफ्ट्स हवी आहेत असं म्हणून नेहमी माझ्याकडे हट्ट करायची, ती आता आम्ही दिलेल्या गिफ्ट्सना बाजूला करून त्यानं दिलेलं गिफ्ट बरोबर ऍडजस्ट करायला शिकली. मोहित अरे तसं नाहीये. आधी अगं मी काही कंप्लेंट नाही करते, इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ यू. तू म्हणजे अबाउट ऑल वुमेन गोष्टी ऍडजस्ट कशा करायच्या हे तुम्हाला जन्मजातच माहिती असतं यार. मला माहिती आहे आधी की त्याचं गिफ्ट तू आता जसं ऍडजस्ट केलंस ना ड्रॉवरमध्ये तसंच तुला ते घरातही ॲडजस्ट करायचंय आणि मग उद्या त्याच्या घरी जाऊन तुला स्वतःला ॲडजस्ट व्हायचंय आणि ते तू होशील. यावर एकच गोष्ट सांगू, जी मुलगी तुझ्या आयुष्यात येईल ना ती खूप लकी असेल. अगं पण माझ्या आयुष्यात येणार कोण? मी कुठे लकी आहे तुझ्या एवढी गिफ्ट मिळायला? दे ते इकडे. कशाला? कशाला म्हणजे काय, काय काय मतेच कचरा फेकून देतो दे. गप बस रे. मी दिलेलं गिफ्ट आहे ते मला परत पाहिजे दे. पण ते मला दिलंयस ना, जा तू इकडून. 1000 मे मेरी बहना है. नाही यार, हे तर आता इथेच राहील. देवा, लहानपणी मला आजोबांनी सांगितलं होतं तुझ्याकडे काही मागितलं तर मिळतं. मलाच कशाला, प्रत्येकाला त्याच्या आजोबांनी हेच सांगितलं असणार आहे आणि म्हणून तर तुझ्याकडे काही मागण्यासाठी रांगा लागतात. आता मी त्या रांगांमध्ये उभा राहत नाही कारण देवा वाट बघायची, त्या रांगांमध्ये उभं राहायची सवय झाली आहे मला आणि त्या सवयीचा आता मला कंटाळा आला आहे. पण माझी बायको कावेरी ती देवभोळी आहे, तिला नाही येणार कंटाळा या रांगांचा. कारण कदाचित तिच्या आजोबांनी तिला सांगितलं असेल की या रांगेमध्ये उभं राहून सुद्धा तू कधीही कंटाळू नकोस. आज ती अशाच एका रांगेत उभं राहायला गेली आहे नोकरीच्या, खूप श्रद्धेने खूप तयारीनिशी. जाताना ती तुझ्या पाया पडली की नाही मला माहीत नाही,
पण ती नसेल पडली तर मी तुझ्या पाया पडतो देवा. देवा, तिला जरी कंटाळा येणार नसेल तरी तिला या रांगेची सवय लावू नकोस. माझ्यासारखी. आणि आज जर ती तिकडे सिलेक्ट झाली ना तर न कंटाळता मी रात्रभर तुझ्या रांगेत उभा राहील. पण आज तिला तिकडे सिलेक्ट होऊ दे. प्लीज प्लीज. काय ग, काय चाललंय तुझं? घरी सांगतेस देवळात जाते म्हणून आणि इकडून बसतेस? लाज नाही वाटत तुला? हा, घरी सगळे समजतात तू देवळात गेलेस म्हणून. आणि हे हे तुझं देऊळ काय? हे तुझं देऊळ आणि हा तुझा देव. काय करू मी आता? ह्या तुझ्या देवाच्या पाया पडू कि पैसे टाकू त्याच्या समोर? चल घरी चल. हो अंकल, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कुणाशी बोलताय तुम्ही? आम्ही इथे बसून चाळे करू नाही तर घरी जाऊन चाळे करू. तुमच्या बापाचं काय जात आहे? जाऊ दे रे. अरे जाऊ दे काय यार, अख्ख्या मूळची वाट लावली या माणसाने. नाही सॉरी सॉरी, म्हणजे मला काहीतरी माझा गैरसमज झाला. आता इथून कल्टी व्हा, तुका डोक्याचं दही करू नका. सोड ना, सॉरी म्हणतायत ना ते. जिग्नेश मला काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर तो असा सगळीकडे दिसून ना माझं काहीतरी करेल. आदितीच्या ह्या जिग्नेश प्रकरणाचा निकाल लावायलाच हवा आणि मला स्वतःला त्याच्यात लक्ष घालावं लागणार आहे आणि तेही आजपासूनच. जिग्नेश काय? दिसत नाही रस्त्यातले खड्डे दिसत नाहीत का तुम्हाला? दिसतात का खड्डे? मला आम करायचं. अरे जोरात गाडी तुम्ही घेऊन गेलात, सामान्य लोकांचा जरा विचार करत जा. काम काय फक्त तुम्हाला असतात आम्हाला नाही? आणि वेळेची इतकीच पर्वा असेल ना तर सामान्य लोकांच्या वेळेची पण पर्वा करत जा. दादा बरा आहेस ना? हो का? अरे काय झालंय काय तुला? हा काही नाही, पण तुम्ही असं का विचारताय? अरे तू एवढा वेळ तिथे काय करत होतास देवघरात? एवढा वेळ म्हणजे काय? आदिती मी काही नास्तिक नाहीये. हा आता रोज देवपूजा करत नाही एवढंच, पण म्हणून माझी श्रद्धा नाहीये असं नाहीये. बर सांग ना काय मागितलंस देवाकडे? तुम्ही दोघं असे माझ्या मागे का लागलायत? अरे देवघरातून आजोबा आले तर ठीक आहे, पण तू आलास म्हटल्यावर. काही नाही, मी कावेरीसाठी नोकरी मागितली. काय माहिती का मोहित,
मी देवाकडे कितीही मागितलं तरी देवाने मला द्यायचं नाही असंच ठरवून टाकलेलं आहे. म्हणून मी माझ्यासाठी नाही कावेरीसाठी नोकरी मागितली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. मी खूप प्रयत्न केले पण अजूनही मी त्याच पायरीवर आहे. कावेरीला तरी ही पायरी कधीच दाखवू नकोस एवढं एकच मागणं मी देवाकडे मागत होतो. कारण या अपयशाच्या पायरीवर कायम राहिल्यानंतर काय होतं हे मी अनुभवतोय. सॉरी. एक मिनिट, मी नंतर बोलते. सॉरी काय? म्हटलं ना सॉरी. चुका काय होत नाही थोड्याकडनं? किती सोपं आहे ना मॅडम, चिखल उडून पुढे जायला आणि सॉरी म्हणायला साधारण तेवढाच वेळ लागतो. पण तो चिखल त्या माणसावरती उडल्यानंतर त्याचं काय होतं याचा तुम्ही विचारच करत नाही ना. खूप महत्त्वाच्या कामासाठी चालले होते मी, पण तुमच्या एका चुकीमुळे माझ्या आयुष्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? नाही, तुमच्यासारख्या मोठ्या बाईंनी मला सॉरी म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही. पण निदान तुमच्या ड्रायव्हरला 4 समजुतीच्या गोष्टी जरी समजवल्यात ना तरी पुरेस आहे. कारण पुढेही खड्डे आहेत, खड्ड्यात चिखल आहे आणि रस्त्यात सामान्य माणसंसुद्धा आहेत. प्रत्येकाला सॉरी म्हणत राहिलात ना तर तुमचाच वेळ वाया जाईल. असो, खूप महत्त्वाची कामं आहेत मॅडम तुम्हाला, उशीर होत असेल ना. चला ड्रायव्हर. घर तुझे नी माझ घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, त्यासाठी सबस्क्राईब करा.